वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। हेलो फ्रेंड्स, आज अपन थर्ड युनिट मधील फर्स्ट पोयमला सुरुवात करतोय। तर तुमची फर्स्ट पोयम आहे स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप। तुम्ही लहानपणी न झोपता तुमच्या आईला खूप त्रास देत असाल, तर त्यावेळी तुमची आई तुम्हाला गाढ शांत आणि मस्त झोप यावी यासाठी एक गीत म्हणत असे। त्या गीताला आपल्याकडे अंगाई गीत म्हणजेच ललबाय असं म्हटलं जातं। आज पण तुम्ही पाहता एखाद्या लहान मुलाला झोपवण्यासाठी त्याची आई मस्त अशा अंगाई गीत गाऊन त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत असते। तर अशाच प्रकारची एक ललबाय इथे आपल्याला दिली गेली आहे आणि ती ललबाय आज आपण इथे पाहणार आहोत। तर आता आपण आपल्या ललबायला सुरुवात करूया। स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ड्स इट हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी स्लीप बेबी स्लीप। झोप बाळा झोप, तुझे वडील मेंढ्या पाळण्यासाठी गेले आहेत, तुझी आई छोटे झाड हलवत आहे आणि त्याच्यातून गोड स्वप्न तुझ्या अंगावरती पडत आहेत, झोप बाळा झोप। प्रत्येकाची आई त्याच्या बाळाला झोपवण्याकरिता लाडवीळपणे किंवा खूप प्रेमाने त्याला अंगाई गीत म्हणून झोपवण्याचा प्रयत्न करते। तर अंगाई गीत म्हणताना आई त्याच्या बाळाला म्हणते, बाळा झोप ना, आता तुझे वडील तुझे बाबा हे मेंढ्या घेऊन त्यांना चारण्यासाठी गेले आहेत आणि तुझी आई म्हणजेच मी एक झाड हलवते आणि त्या झाडातून काय येते माहिती तुला, त्या झाडातून गोड अशी सुंदर अशी स्वप्न तुझ्या अंगावरती पडत आहेत आणि तुझ्या अंगावरती पडल्यामुळे ते स्वप्न तुला तुझ्या झोपेमध्ये पाहायला भेटतील, त्यामुळे तू काय कर लवकरात लवकर झोपवून जा, इतकं गाढ झोप की तुला छान छान स्वप्न पाहायला भेटतील। इथे ललबाय म्हणजे अंगाई गीत, हर्ड्स म्हणजे मेंढ्या, शेक्स म्हणजे हलवणे, प्रेटी म्हणजे सुंदर, ड्रीम्स म्हणजे स्वप्ने। नेक्स्ट आम जाता आपण पाहूया। स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप, फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट, अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट, स्लीप बेबी स्लीप। झोप बाळा झोप, हे जे काही आकाश आहे, हे जे काही आभाळ आहे, ते पांढऱ्या पांढऱ्या मेंढ्यांनी भरलेल्या स्वर्गासारखं वाटतं। आपण जर रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशामध्ये पाहिलं तर त्यावेळी आपल्याला खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये पांढरे पांढरे ढग जमा झालेले पाहायला भेटते। तर कवीने खूप छान पद्धतीने इथे त्या पांढऱ्या ढगांची तुलना पांढऱ्या मेंढ्यांशी केली आहे। जर आपण त्या आकाशाकडे निरभ्र आभाळाकडे पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की हे जे काही आकाश आहे ते स्वर्गातल्या पांढऱ्या शुभ्र ढगांनी भरलेलं आहे किंवा तिथे पांढऱ्या शुभ्र मेंढ्या ठेवल्या आहेत असं वाटतं आहे। फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट, इथे लॅम्प्स म्हणजे मेंढ्यांची पिले। ह्या ज्या लखणाऱ्या चांदण्या आहेत त्या जणू काही मेंढ्यांची पिल्ली आहेत। तुम्ही रात्री आकाशामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला टिमटिमते तारे दिसतात, टिमटिमते तारे म्हणजेच त्यांचा जो प्रकाश आहे तो कमी जास्त होणारा असतो, म्हणजे ते तारे लखलखणारे असतात। तर अशा लखलखणाऱ्या ताऱ्यांना पाहून असं वाटतं की जे काही खटाळ मेंढ्यांची पिल्ली असतात ते आकाशामध्ये इकडून तिकडे फिरत आहेत, खेळत आहेत। अशा पद्धतीची सुरेख तुलना इथे कवीनी केली आहे। अँड द मून शेपर्ड ऑफ द नाईट, इथे शेपर्ड म्हणजे मेंढपाळ आणि हा जो काही प्रकाशमान चंद्र आहे तो जणू रात्रीच्या अंधाराचा मेंढपाळ आहे। आपल्याला माहीत आहे की एखाद्या मेंढ्याच्या कळपाला लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावरती एक मेंढपाळ असतो आणि तो मेंढपाळ पूर्ण मेंढ्यांवरती सातत्याने लक्ष ठेवून असतो। तर पूर्ण आभाळाकडे ह्या लखलखणाऱ्या चांदण्यांकडे त्याचप्रमाणे ह्या पांढऱ्या शुभ्र मेंढीसारख्या दिसणाऱ्या ढगांकडे लक्ष ठेवण्यासाठी इथे एक
लखलखणारा प्रकाशमान असा मेंढपाळ आहे तो म्हणजे चंद्र। तर बाळा हे सर्व तुला पाहायचंय तर तू काय कर, लवकरात लवकर झोपून जा, कारण हे सर्व तुला तुझ्या स्वप्नांमध्ये पाहायला भेटणार आहे। तर लवकरात लवकर जितक्या लवकर तू झोपशील तर तितक्या लवकर तुला गोडगोड स्वप्ने पडतील आणि माझे जे काही काम आहे ते कामे देखील लवकरात लवकर होतील आणि परत मी तुला माझ्याजवळ माझ्या कुशीत घेऊन झोपेन। तर त्यामुळं तू बाळा लवकरात लवकर झोपून जा। नेक्स्ट अंजा, स्लीप बेबी स्लीप अँड आय शॅल गिव दी अ शीप विच विथ इट्स गोल्डन बेल शॅल बी अ लिटल प्ले फेलो फॉर दी स्लीप बेबी स्लीप। झोप बाळा झोप, आणि तू जर झोपलास तर मी तुला एक मेंढी देईन आणि तिच्या गळ्यात सोनेरी घंटा बांधलेली असेल, तिच्याबरोबर तू खेळू शकशील। झोप बाळा झोप। आपल्याकडे आई लहान बाळाला झोपण्यासाठी छोटीशी रिश्वत देत असते। ती रिश्वत म्हणजे काय असते मुलांनो? ते म्हणजे चॉकलेट किंवा एखादी मिठाई किंवा एखादं स्वीट किंवा एखादी तुमची आवडती गोष्ट तुमची आई तुम्हाला देण्याचं प्रॉमिस करते। तेव्हा तुम्ही आईचं एखादं काम करत असता किंवा आई म्हटल्याप्रमाणे वागत असता। तशाच पद्धतीने या कवितेमधली आई तिच्या बाळाला म्हणते, बाळा तू जर झोपलास ना तर मी ना तुला एक पांढरी शुभ्र छोटी छोटी मस्त अशी गुबगुबीत मेंढी देईन, आणि त्या मेंढीच्या गळ्यामध्ये काय असणार आहे माहिती आहे तुला? सोनेरी घंटा बांधलेली असेल, आणि तू ना त्या मेंढीसोबत खेळायचं, इतकं खेळायचं, खूप खूप खेळायचं, आणि तुम्ही दोघे ती मेंढी आणि तू जेव्हा खेळशील ना तेव्हा त्या मेंढीच्या गळ्यातली जी काही सोनेरी घंटा आहे ती आवाज करेल, आणि त्या आवाजाच्या नादामध्ये त्याच्या तालावरती तुम्ही दोघांनी खूप खूप खेळायचे। आणि यासाठी काय करावं लागेल बाळा तुला? यासाठी तुला लवकरात लवकर झोपून जावं लागेल। तर त्यामुळे तू काय कर, लवकरात लवकर झोप, म्हणजे मी तुला तशी गळ्यामध्ये सोनेरी घंटा असलेली मस्त अशी मेंढी देऊन टाकेन। नेक्स्ट अंजा, स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप ऑर एल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रॉग स्लीप बेबी स्लीप। झोप ना बाळा झोप, असं तू मेंढीसारखं मे मे करणारा आवाज काढून रडू नको बरं, नाहीतर तो मेंढपाळाचा रागीट कुत्रा येईल आणि तो आल्यानंतर काय करेल माहिती आहे? तो माझ्या खट्टळ अशा गोड बाळाला चावेल आणि मला ते नाही आवडणार। त्यामुळे तू काय कर, लवकरात लवकर खूप गाढपणे शांतपणे झोपी जा। आपली आई आपल्यावर इतकं प्रेम करते की आपल्याला जर साधी एखादी जखम जरी झाली तर आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। तर एखाद्या डॉगीने किंवा एखाद्या कुत्र्याने जर आपल्याला चावले तर ते आपल्या आईला कसं बरं आवडणार? ते तसे तो कुत्रा, तो रागीट कुत्रा तिच्या खोडकर खट्टळ बाळाला चावू नये म्हणून ती काय म्हणते, बाळा तू झोप ना लवकर, तू जर असं मेंढ्यांसारखं रात्रभर रडत राहिलास ना तर तो मेंढपाळाचा रागीट कुत्रा येईल आणि तो काय करेल तुला, तो येईल ती येईल आणि तुला चावा घेईल। त्यामुळे तू काय कर, लवकरात लवकर मस्त झोपून जा। स्लीप बेबी स्लीप गो आउट अँड हर्ड द शीप गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो अँड वेकन नॉट माय बेबी सो स्लीप बेबी स्लीप। झोप बाळा झोप, असं म्हटल्यानंतर तिथे खरोखरच मेंढपाळाचा तो रागीट कुत्रा येतो। तर आई त्या मेंढपाळाच्या रागीट कुत्र्याला म्हणते, जा भुंकणाऱ्या कुत्र्या इथून जा, तू जर असं भुंकत राहिलास ना तर माझं जे काही बाळ आत्ताच झोपलंय नुकतंच झोपलंय ते जागी होईल, आणि माझं बाळ जर परत जागी झालं तर मला परत अंगाई गीत म्हणून त्याला झोपवावं लागेल। त्यासाठी तू काय कर, तू इथून निघून जा आणि माझ्या बाळाला उठवू नको सतत सतत भुंकून। इथे या स्टांजामध्ये बार्किंग म्हणजे भुंकणे असं होतं। तर अंगाई गीत हा असा गीताचा प्रकार आहे ज्यामध्ये आईचं प्रेम, त्याचप्रमाणे आईचा लाडवीळपणा, आईची वेगवेगळ्या आशाकांक्षा या गीताद्वारे मांडलेल्या आपल्याला पाहायला भेटतात।
तर हे जे काही स्लीप बेबी स्लीप ही पोयम आत्ता आपण पाहिली ती कोणत्या कवीने लिहिली आहे हे स्पष्टपणे अद्यापही माहीत नाही, पण इथे आपल्याला दिलं गेलं आहे अनॉनिमस। स्लीप बेबी स्लीप हे एक पारंपरिक अंगाई गीत आहे आणि हे जे काही अंगाई गीत आहे ते अगदी एखाद्या लहान छोट्याशा गीतासारखं आहे ज्यामुळे बाळ लवकरात लवकर झोपी जाईल। तर यामध्ये कवी असे सांगतात की बाळा तू जर लवकरात लवकर झोपलास ना तर तुला खूप छान अशी गोडगड स्वप्ने पडतील, त्यामुळे तू काय कर लवकरात लवकर शांतपणे झोपून जा। तर त्या बाळाची आई म्हणते तू जर लवकरात लवकर झोपलास तर मी तुला एक मेंढी देईन खेळायला आणि त्याच्यासोबत तू ना दिवसभर खेळत जा। तो जर असं मेंढ्यान जर का रडत राहिलास तर तो रागीट कुत्रा येऊन तुझा चावा घेईल आणि ते मला मुळीच आवडणार नाही। तर रागीट कुत्र्याचं नाव काढल्याबरोबर तो रागीट कुत्रा तिथे येतो आणि जोरात भुंकत असतो। त्यावेळी आई तिच्या बाळाची झोपमोड होऊ नये यासाठी त्या कुत्र्याला हकलून देत असते। तर अशा प्रकारे हे जे काही आपली स्लीप बेबी स्लीप ही अंगाई गीत आहे ते इथे समोर। तर आता आपण आपल्या वर्कशॉपला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिंग द सॉन्ग। तुम्हाला जी काही पोयम दिली गेली आहे ते तुम्हाला तालासुरामध्ये तुमच्या वर्गासमोर रिप्रेझेंट करायचं आहे किंवा ते गायचं आहे। क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग। कवितेमध्ये आलेले जे काही यमक जुळणारे शब्द आहेत ते इथे आपल्याला लिहायचे आहेत। तर आता आपण त्या रायमिंग पेयर्स कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया। स्लीप शिप ट्रीज दी ब्राइट नाइट बी दी डॉग रो गो सो। इथे आपला दुसरा प्रश्न संपतो, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न आहे, द मदर इन दिस पोयम यूजेस वेरियस आयडियाज टू मेक द चाइल्ड क्लोज इट्स आयज अँड स्लीप, फाइंड द स्टांजाज वेअर द फॉलोइंग आयडियाज आर यूज्ड। या कवितेमध्ये आई त्याच्या बाळांनी डोळे मिटावे म्हणजेच तो शांतपणे झोपी जावा यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या आहेत आणि इथे आपल्याला काही कल्पना दिल्या गेल्या आहेत त्या कोणत्या स्टांजामध्ये वापरल्या गेल्या आहेत ते इथे आपल्याला लिहायचं आहे। त्या कल्पना कोणत्या कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया। थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर स्टांजा नंबर 4, क्रिएट अ प्लेझंट पिक्चर स्टांजा नंबर 1, रिमूव द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ स्टांजा नंबर 5, डिस्क्राइब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर स्टांजा नंबर 2, प्रॉमिस अ गिफ्ट स्टांजा नंबर 3। इथे आपली तिसरा प्रश्न संपतो, आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया। चौथा प्रश्न ही आपल्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे। तर यामध्ये आपल्याला काय करायचं ते आता आपण पाहूया। फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8, लिस्ट द फेवरेट सॉन्ग्स ऑर पोयम्स ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स, मेक अ लॉन्ग लिस्ट बाय प्युटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय डिफरंट ग्रुप्स, यू मे चूज सॉन्ग्स ऑर पोयम्स फ्रॉम एनी लँग्वेज, नाऊ डिस्क्राइब युअर फेवरेट सॉन्ग्स विथ द हेल्प ऑफ द लेबल्स गिवन बिलो, note that you can select more than one label for a poem. For example, The Duck and the Kangaroo by Edward Lear is a funny poem as well as a narrative poem. तर इथे तुम्हाला जे काही कवितांचे वेगवेगळे प्रकार असतात ते तुम्हाला इथे दिले गेले। तर तुम्हाला वेगवेगळे ग्रुप बनवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वांनी मिळून अशा पोयमची लिस्ट बनवायची, यादी बनवायचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ती जी काही कविता आहे ती कोणत्या प्रकारची कविता आहेत आणि वेगवेगळ्या कविता वेगवेगळ्या भाषांमधून घ्या आणि त्यांची यादी तयार करा। तर इथे एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलं गेलं आहे द डक अँड द कांगारू ही एडवर्ड लियर या पोएटनी लिहिलेली कविता आहे। तर ही कविता मजेशीर कविता असून त्याचप्रमाणे संवादयुक्त कविता आहे। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही कविता आहेत त्यांचे फॉर्म कोणते आहेत ते इथे तुम्हाला लिहायचे आहे। इथे आपल्याला कवितेचे वेगवेगळे फॉर्म दिले गेले आहेत आणि त्याचे ट्रान्सलेशन आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये करायचे आहे। तर ते आता आपण करूयात। फर्स्ट आहे पॅट्रियोटिक सॉन्ग देशभक्तीपर गीते, सेकंड ललबाय अंगाई गीते, थर्ड रोमॅन्टिक सॉन्ग भावनिक गीते, फोर्थ फनी सॉन्ग और पोयम
विनोदी गमतीदार गीते किंवा कविता. फिफ्थ टायटल सॉन्ग शीर्षक गीते. सिक्स्थ प्रेयर प्रार्थना गीते. नेक्स्ट बालाद पोवाडे. नेक्स्ट फॉर्म नेचर पोएम निसर्गावर आधारित कविता. सॅड सॉन्ग और पोएम दुःखद गीते. जिंगल म्हणजे जाहिरातीमधील नाद मधुर गाणी. इन्स्पिरेशनल सॉन्ग प्रेरणादायक गाणी. मार्चिंग सॉन्ग संचलन गीते. वेलकम सॉन्ग स्वागत गीते. सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन विशेष प्रसंगासाठीचे गीत. नरेटिव्ह पोएम संवादयुक्त कविता. फोक सॉन्ग लोकगीते. नर्सरी राईम बालगीते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला स्लीप बेबी स्लीप या पोएमचा वर्कशॉप संपतो. याप्रमाणेच पुढील चॅप्टर्सचे व पोएम्सचे व त्यांच्या वर्कशॉपचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 7th स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज पाहायला भेटतील. पाहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.